अहिर साहेब, केंद्रातील मोदी सरकारने नुकतंच जम्मू आणि काश्मीरमधील 370 आणि 35 कलम रद्द केलं. खऱ्या अर्थानं आपण आता म्हणू शकतो की जम्मू काश्मीर हे भारतामध्ये विलीन झालेलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? हा शब्द चुकीचा आहे की विलीन झालेला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अंग होता, आहे, राहील. फक्त चुकून काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे 370 कलम जे अस्थायी होतं त्याला आजपर्यंत स्थायी रूप देऊन काँग्रेसच्या लोकांनी त्याचं हटवलं नव्हतं सरकार असतानाही. परंतु आज गृहमंत्री अमित शहाजींनी आणि प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात राज्यसभेमध्ये संकल्पाला बिल आणलं. 370 सोबतच 400 हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये अनावश्यक ते लागू केलं होतं की त्यामुळं भारतातील कोणत्या व्यक्तीला 500 कलमामुळं जमीन काश्मीरमध्ये खरेदी करता येत नव्हती, आपलं स्थायी रूपात राहता येत नव्हतं, इथल्या नोकर भरतीमध्ये आपल्या युवकांना संधी मिळत नव्हती. आणि अशा प्रकारे जे अस्थायी स्वरूपाचं होतं 370 ते आणि 35 आज रद्द करण्याकरता सरकारने जे बिल आणलं त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये काश्मीरची जनता या 370 त्रस्त होती, कारण इतके वर्ष 370 घेऊनही त्या क्षेत्रामध्ये त्या प्रांतामध्ये शांतता नव्हती आणि आतंकवाद्यांचा हैदोस चालूच होता. आता हे कलम रद्द झालं आणि कलम ठेवून नुकसान झालं, आता कलम हटल्यामुळं नक्की त्या ठिकाणी लोकशाहीची पुनर्स्थापना होईल, लोकांना जीवन जगण्याकरता एक मार्ग मोकळा झाला. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे शब्द आहे जनतेला की सरकार बीजेपी की बनेगी, हमारी बनेगी, तो देश की रक्षा, सीमा की सुरक्षा और देश की अखंडता के लिए हम काम करेंगे. त्याचा त्यांनी आज प्रत्याहन दिलेला आहे. म्हणून बिल फार चांगलं आहे. हे अनावश्यक 370 लागलेलं होतं ते हटवलं म्हणून देशामध्ये आनंद आहे. ही दोन्ही कलमं रद्द झाल्यामुळे तिथे आता अनेक संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील जे नागरिक आहेत त्यांचा फायदा होईल असं वाटतं आपल्याला, सुधारणा होईल असं वाटतं? प्रचंड फायदा होईल. गृहमंत्री म्हणाल्याप्रमाणे त्याच्याकडे भ्रष्टाचार फार वाढत चाललेला होता. प्रधानमंत्री महोदयांनी 2014 सत्तेमध्ये आल्यावर 80,000 कोटी रुपये दिलं होतं पॅकेज काश्मीरच्या जनतेला, विशेष पॅकेज दिला. त्यांनी तो पैसा खर्च केला, जो केला त्यामध्ये भ्रष्टाचारही झाला. आणि म्हणून आता काश्मीर, जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे राष्ट्रीय प्रवाहामध्ये येतील आणि विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल.